हॅलो फ्रेंड्स चला आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी या थाळीमध्ये आहेत साबुदाण्याचे आणि वरीचे डोसे आणि हिरवी चटणी आणि बटाट्याची भाजी खूप टेस्टी बनते आणि खूप सोपी आहे बनवायला तर सुरुवात करूया उपवासाच्या डोसापासून त्यासाठी आपण आदल्या रात्री दोन वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर याला भिजू आहे आणि सोबत एक वाटी साबुदाना भिजू घालायचा आहे याला आपल्याला दोन ते तीन टाइम छान असं वॉश करून घ्यायचं आहे आणि वॉश करून झाल्यानंतर भगरमध्ये जास्त पाणी असं चालेल साबुदाण्यामध्ये जेवढे साबुदाणा आहे त्याच्या एक इंच अर्धा इंच एक इंच पाणी जास्त घ्यायचं आहे बघा छान भाज छान भिजलेले आहेत सकाळी बघतोय आपण बघा साबुदाणा किती छान सॉफ्ट भिजलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आपल्याला हे जे साबुदाणा आणि भगर आहे हे एकत्र वाटून घ्यायचंय भगरीचं मी पाणी काढलं आणि नंतर भगर आणि साबुदाना मिक्स, काढताना थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपल्या डोश्यासाठी जी कन्सिस्टन्सी लागते तशी आपण करून घेऊया सगळं मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे घेतलायच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकलंय तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय जर घाई असेल तर लगेच डोसा केला तरी चालत नाही तर अर्धा घंटा जरा रेस्ट द्या आणि मग बनवा एक पॅन छान आपण गरम होऊ दिलाय त्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून मी तूप घेतलंय आणि सर्व पॅनला लावून घेतलंय आता याच्यामध्ये आपण दोन चम्मच पीठ टाकूया तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती मोठा घ्यायचा त्यानुसार पीठ घ्या आणि व्यवस्थित पॅनमध्ये डोसा आपला परू पळ पर हे करून घ्या पसरून घ्या आणि नंतर वरची साईड थोडी सुकली की आपल्याला फ्लिप करायचं आहे आणि दोन मिनिट चांगलं एक साईड भाजल्यानंतर पुन्हा फ्लिप करायचं आहे तयार झालाय आपला डोसा बघा किती छान झालाय असंच आपण दुसरा पण डोसा बनवूया मी दोन चम्मच पीठ टाकलंय बघा किती छान असे बबल्स आलेले आहेत आणि अशी जाळी जाळी येईल ह्याला आणि वरची बाजू सुकली की आपल्याला पुन्हा फ्लिप करायचंय से, दोन सेकंड तिथे दोन सेकंड दोन मिनिट भाजल्यानंतर आपल्याला ते पुन्हा बाहेर काढायचं असेच आपण सगळे डोसे बनवून घेऊया की आपण पीठ टाकूया पीठ टाकल्यानंतर त्याला चांगलं डोश्याचं चा शेप देऊया एक साईड चांगली शिजल्यानंतर वरची साईड थोडी सुकली वरची साईड थोडी सुकली की आपल्याला पलटी करायचं थोडंसं तूप टाकूया कारण खालून आपण तूप लावलं नव्हतं पॅनला मग नंतर थोडं सुकलं की आपण फ्लिप करूया बघा किती छान जाळी झालेली आहे आता ही जाळी असेच सगळे डोसे बनवून घेऊ आता आपण बनवूया बटाट्याची भाजी याच्यासाठी मी दोन मोठे बटाटे शिजायला ठेवलेले आहेत हे शिजवून घ्यायचे छान आणि शिजवल्यानंतर आपल्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचेत थंड झाल्यावर एका पॅनमध्ये मी टू टेबल स्पून तेल टाकून त्याच्यात जिरं टाकलंय जिरं छान असं तडतडलं बघा जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता आहे कडीपत्त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट टाकायची आहे पे छानपैकी आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून आहे आणि फ्राय झालं बागात छानपैकी फ्राय होतंय व्यवस्थित फ्राय झालं की याच्यामध्ये आपण जे बटाटे बॉईल केले होते ते याच्यामध्ये टाकूया कट करून आता आपण छान व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया खूप टेस्टी भाजी होती ही व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला छान मिक्स झालंय आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय मीठ चवीनुसार मीठ टाका आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित जर तुम्हाला ह्याला स्मॅश करायचं तर तुम्ही स्मॅश पण करू शकता तर आता हे छान भाजून झाले मीठ झालं आता ह्याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट टाकते जे शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडस दाणेदार आहे जास्त बारीक नाही छान हे असं मिक्स झाल्यानंतर छान मिक्स होऊ आहे आणि मिक्स झालं तर थोडं शिजून दिलं आता तुमच्यावर आहे तो कोणाला कोथिंबीर उपवासात चालते कोणाला नाही तर कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकली तरी, तरी चालेल तर आपली भाजी तयार आहे थोड्या वेळ शिजू द्यायची आहे आपली भाजी तयार झाली आहे आता आपण बनूया ग्रीन चटणी ग्रीन चटणीसाठी आपल्याला एक कप कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे एक इंच तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत वन टेबल स्पून जिरं घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी दही घट्ट दही घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून त्याला छान असं मिक्सरमधून ग्राइंड करायचंय बघा किती छान तयार झाले एका वाटीमध्ये काढूया आपण खूप टेस्टी होते तर मग मस्तपैकी बरोबर बटाट्याची भाजी आणि चटणी मस्त सर्व करा आणि उपवासात सुद्धा टेस्टी टेस्टी खाण्याचा आस्वाद घ्या नक्की ह्या ड्रेश ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुमची ही डिश कशी झाली मी नक्की तुमचे जे कमेंट्समध्ये तुम्ही ह्याच्याबद्दल सांगाल त्यावेळेस नक्की त्यादा रिप्लाय देईल थँक्यू